वसमत तालुक्यानंतर मोठे गाव म्हणून कुरुंदा गावाची ओळख आहे. 15 ते 20 हजार लोकसंख्या असलेल्या गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि या आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर पलिमवर यांची मनमानी चालू आहे आणि त्यांच्या मनमानीपणाला प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काम करणारे सर्व कर्मचारी त्रस्त झाले आहेत. कारण कर्मचाऱ्यांकडून पगार वाढते वेळेस पैसे मागितले जात होते. पार्ट्या करण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांकडून पैसे मागितले जायचे. कर्मचाऱ्यांना आणि त्या गोष्टीवरून त्रास देत होते. आरोग्य अधिकारी मुख्यालय न राहता नांदेड येथे हप्त्यातून 2 दिवस येत होते. कर्मचाऱ्यांना दमदाटी करायचे, महिला कर्मचाऱ्यांचा छळ करायचे, अशा अनेक प्रकारे त्रास द्यायचा. त्यामुळे महिला कर्मचारी यांच्या त्रासाला कंटाळ्या होत्या. म्हणून त्यांनी तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना कुरुंदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बोलावून अमोल इंगोले यांनी त्यांची बैठक लावली आणि या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर आरोग्य अधिकारी पलमवार यांची ताबडतोब बदली केली आहे. कारण हे पलीवर मगरूरीपणाने वागत होते आणि कर्मचाऱ्यांना प्रेशर खाली ठेवत होते. त्यामुळे सर्वच कर्मचारी यांच्या मनमानी आणि हुकुमशाही कारभाराला कंटाळे होते. महिला कर्मचाऱ्यांना पार्टीसाठी पैसे मागितले जायचे, पगार काढत्या वेळेस पैसे मागितले जायचे, असे नाना प्रकारे त्यांचा छळ करत होते. त्यामुळे हे सर्व कर्मचारी गावकरी त्रस्त झाले होते. त्यामुळे त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून DHO यांना माध्यमांशी बोलण्यास नकार दिला असून पुढील कारवाई काय होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अतिरिक्त आरोग्य अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये BHC कुरुंदा येथील सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक संपवण्यात आली. या बैठकीमध्ये अनेक विषयांच्या संदर्भामध्ये चर्चा झाली. काही आम्हाला नाईलाज असतो, काही गोष्टींच्या बाबतीमध्ये आक्रमक भूमिकाही घ्यावं पडलं. की नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांच्या संदर्भामध्ये या आरोग्य केंद्राच्या संदर्भानं अनेक आडी अडचणी भरल्या. आम्ही माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी आणि सर्व आरोग्य अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये त्या विषयांना वाचा या दवाखान्याचे ऑफिसर, मेडिकल ऑफिसर यांनी अनेक कर्मचाऱ्यांकडून अनेक वेळा वेगवेगळ्या मार्गानं पैसे घेतलेल्याच्या तक्रारी समक्ष लोकांच्या समक्ष या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी मांडल्या. त्यालाही वाचा फुटली आणि या सगळ्या नागरिकांच्या सोयीसुविधा असतील, आरोग्यसेवा सुविधा असतील, कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी असतील, त्यांना मेंटली टॉर्चर करण्याचा प्रकार असतील, या सर्व बाबींचा या ठिकाणी चर्चा होऊन सुरुवातीला थोडासा तणाव निर्माण झाला होता. आम्ही आक्रमक भूमिका घेतल्यामुळे कारण विषय तसे गंभीर होते आणि शेवटी आम्हाला संबंधित जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी लेखी स्वरूपामध्ये या संदर्भीय विषयांवर तात्काळ कार्यवाही करू आणि उद्यापासून संबंधित आरोग्य अधिकारी पूर्ण PHCचा या दवाखान्यामध्ये येणार नाही याची लेखी आम्हाला दिलं आणि या ठिकाणी ही बैठक संपन्न झाली. आजच्या बैठकीचे विषय नेमकी काय होता? विषय या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या अनेक तक्रारी होत्या. अनेक कर्मचाऱ्यांची या इथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून खिळवणूक होत होती. ती आर्थिक स्वरूपातली असेल, मानसिक स्वरूपातली असेल, त्या संदर्भातले अनेक प्रश्न होते. त्याचबरोबर सामान्य नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधांच्या संदर्भामध्ये अनेक नागरिकांच्या अडीअडचणी होत्या. या ठिकाणी डिलिव्हरीला आलेल्या पेशंटला सोयीसुद्धा मिळत नव्हत्या. अनेक वेळा तर असे प्रकार झाले की इथल्या ॲम्ब्युलन्समध्ये पेशंट एखादा जर ॲक्सिडेंट झाला आणि तिथून ॲम्ब्युलन्सला फोन जर आला त्या ॲम्ब्युलन्समध्ये डिझेल नसल्याच्या तक्रारी झाल्या होत्या आणि डिझेल नसल्यामुळं अनेक पेशंटना उपचार वेळेमध्ये मिळाला नाही अशी प्रकार या ठिकाणी घडलेली आहे. या सगळ्या प्रकरणासंदर्भात चर्चा झाली. त्यांनी लेखी आश्वासन दिल्यामुळं आम्ही त्यांना म्हणजे ही बैठक संपन्न होऊ दिली. अन्यथा आम्ही ही बैठक म्हणजे कारवाईशिवाय बैठक संपवायची नाही असा आक्रमक पवित्र आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. आरोग्य अधिकारी काय करणार? आम्हाला आरोग्य अधिकाऱ्यांनी तात्काळ संबंधित आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल. उद्यापासून तो या दवाखान्यात येणार नाही. त्याचबरोबर त्याची त्यांना इतर कर्मचाऱ्यांना दिलेला त्रास असेल, पैसे मागितलेले अशा प्रकार असतील या संदर्भात चौकशी करून कार्यवाही करण्यात आणि तात्काळ याच्यानंतरचा नवीन आरोग्य अधिकारी कमीत कमी दिवसांमध्ये या दवाखान्याला देण्याचं आश्वासन, लेखी आश्वासन सन्माननीय आरोग्य अधिकारी शेळके साहेबांनी दिलं आहे. त्यामुळे आम्ही ॲग्री होऊन बालाजी पांचाळ, स्टार महाराष्ट्र न्यूज, वसमत.